त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील दैनंदिन पुजारी सत्यप्रिय शुक्ला जी आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुक्ला जी तुमचा वज्रलेपाला पाठिंबा आहे का? वज्रलेपाला माझा पाठिंबा नाहीये। त्याचं कारण असं आहे की वज्रलेपाला किंवा कवच करा किंवा तत्सम काही करा, आम्ही सर्व भाविक देवात तो जो दगड आहे त्याला देव मानतो, आम्ही त्या दगडाच्या देवासाठी जातो। त्याच्यावर जर का कुठले लेपन किंवा धातूचा पत्रा वगैरे टाकला तर देवाशी आमचा संबंध तुटतो अशी आमची भावना आहे। त्याच्यामुळे वज्रलेपाला आमचा विरोध। शुक्लाजी तुम्ही थोडं नेटवर्क मध्ये या, वज्रलेप केल्याने काय नुकसान होणार आहे? मुळामध्ये ना वज्रलेप केल्याने देवाचा आणि भक्तांचा संबंधच तुटल्यासारखा होणार आहे ना। त्याच्या देवाच्या मध्ये जर काही आलं, मग ते वज्रलेपाच्या स्वरूपात असो किंवा काही कवच म्हणजे आवरण स्वरूपात असलं, तर त्याच्याने काय होणार आहे की देवाचा संबंधच तुटणार आहे। आज कुठलाही जो भाविक आहे तो त्या दगडाच्या देवालाच पाहायला येतो ना। त्याच्यावर जर तुम्ही काही आवरण लावले, मग ते कशाचे असो, वज्रलेप असो किंवा सोने चांदीचे धातूचे काही असो, तर ते जर लावलं तर देवाचा आणि भक्ताचा संबंधच नसतो। तो हजारो किलोमीटर वरनं जो कोणी भाविक येतो तो काय ते तुमचं वज्रलेपाचं कवच किंवा शुक्लाजीला बघायला येत नाही ना। शुक्लाजी शिवलिंगाची झीज रोखायची कशी? मग शिवलिंगाची झीज रोखण्यासाठी एकच उपाय आहे की त्याच्यावर जे पंचामृतादी सगळं जे काही प्रचंड प्रमाणात भाविकांकडनं भक्तांकडनं जे काही पंचामृत पूजा आणि पाणी वगैरे वगैरे हळदी कुंकू हे सगळं जे काही वाहिलं जातं हे थांबवणं गरजेचं आहे। जी हाच उपाय आहे त्याला। जी शुक्लाजी भक्त मानतील का या गोष्टीला, ते मान्य करतील का? आपल्याला जर का पुढच्या पिढीला देव शाबूत ठेवून आहे त्या देवाचं स्वरूप जर का पुढच्या पिढीला दाखवायचं असेल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनी जर का ओरिजिनल देवाचं स्वरूप पाहावं असं जर का वाटत असेल तर भक्तांना ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे। जी नाही तर मग देव शिल्लक राहणार नाही। धन्यवाद शुक्लाजी दिलेल्या माहितीबद्दल।